राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता विद्रोही सांस्कृतिक चळवळीतर्फे घेतलं जाणारं भारतीय संविधानाच्या समर्थनार्थ नाशिकमध्ये होणारं 15वं विद्रोही साहित्य संमेलन तूर्तास स्थगित करण्यात आल्याची घोषणा राज्याध्यक्ष कॉम्रेड प्रतिमा परदेशी आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष गणेश उन्हवणे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. नाशिक जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये तसंच शासनानं घालून दिलेल्या नियमानुसार तूर्तास हे साहित्य संमेलन स्थगित करण्यात आलं असून लवकरच नवीन तारीख जाहीर करू असंही यावेळी त्यांनी स्पष्ट केलंय. 15वं विद्रोही साहित्य संमेलन हे 25 आणि 26 मार्च या तारखांना नाशिकमध्ये KTHM महाविद्यालयाच्या प्रांगणात आपण घेणार होतो. हे संमेलन कोविडची पार्श्वभूमी लक्षात घेता, त्याचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तूर्तास 15वं विद्रोही मराठी साहित्य संमेलन आपण स्थगित करतो. या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हे आपण जाहीर केलेले आहेत ते आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक तुलनाकार डॉक्टर आनंद पाटील. या संमेलनाची आज कार्यक्रम पत्रिका तयार होणार होती, त्या कार्यक्रम पत्रिकेतले विषय हे सर्व जसंच्या तसंच राहणार आहे, कार्यक्रमाचं ठिकाणही तेच राहणार आहे. फक्त संमेलनाच्या तारखा, ज्या दिवशी अखिल भारतीय साहित्य संमेलन होईल महात्मा फुले यांच्या वैचारिक आदेशानुसार, त्या संमेलनाच्या विरोधात विद्रोहाचा जागर 15व्या विद्रोहीच्या निमित्तानं आम्ही याच नाशिक शहरामध्ये करणार आहोत, जिथे काळाराम मंदिराचा सत्याग्रह बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली झाला, जिथे भूमिहीनांची चळवळ दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे लढली गेली, जिथे आदिवासींचे उठाव लढले गेले, त्याच नाशिकच्या क्रांतिकारी ऐतिहासिक भूमीत अखिल भारतीयला धूळ जागल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही असा निर्धार आजच्या या विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या संयुक्त बैठकीमध्ये घेण्यात आला, तो आम्ही या निमित्तानं जाहीर करत आहोत. सत्य की जय. मोदी.